दिवाळी सणाचे सर्वांना वेध लागले असून सण मोजक्याच दिवसावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 10 वर्षापासून रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने राबविला जाणारा दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी हा उपक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचा असून हा असाच सुरू राहिला पाहिजे असे प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट हा गेल्या 10 वर्षापासून राबविला जात आहे. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला नव्हता, मात्र यंदाच्या वर्षापासून दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्ट हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पनवेल शहरातील दांडेकर हॉस्पिटलमध्ये ह्या उपक्रमाचे शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि क्लबचे मार्गदर्शन डॉक्टर गिरीश गुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना तसेच ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिवाळीला भेट म्हणून देण्यासाठी ड्रायफ्रूट हे अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल हे या उपक्रमातून मिळणाऱ्या पैशातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवितात. या दिवाळी ड्रायफ्रूट प्रोजेक्टच्या शुभारंभावेळी डॉक्टर गिरीश गुणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन लक्ष्मण पाटील, प्रोजेक्ट संचालक रोटेरियन सुनील गाडगीळ, रोटेरियन रतन खारोल, सेक्रेटरी रोटेरियन अनिल ठकेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ड्रायफ्रूटचा प्रोजेक्ट गेली 10 वर्ष आपण करत होतो. मधल्या काळामध्ये आता कोरोना त्याच्या अगोदर पण असं 1-2 वर्षासाठी असं घडून आलेलं होतं की आपला प्रोजेक्ट बंद होता. तर खरोखरच हा आपला एक महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे आणि तो नेहमीच चालू राहायला हवा. आणि या निमित्ताने शेवटी आपण हा जो काही प्रोजेक्ट करतो तो काही वैयक्तिक फायद्यासाठी किंवा जो काही फायदा आला तो वाटून घ्यावा याच्यासाठी नाही, तर ह्या प्रोजेक्टचा फायदा हा आपण आणखीन मग कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठीच करत असतो. त्यामुळे ह्या प्रोजेक्टचं महत्त्व हे एक वेगळं आहे आणि तो प्रोजेक्ट हा नेहमी चालू राहायला हवाच आणि प्रत्येक वर्षी तो वाढावा यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनीच सर्वजण कामाला लागूया आणि हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त यशस्वी व्हावा, तो मोठ्या प्रमाणामध्ये तो लोकांच्यापर्यंत जावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. या इथे आपण आता ह्या प्रोजेक्टचं आता उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आणि आजपासून मग सांगतो आपण सर्वजण यासाठी ह्या प्रोजेक्ट इश्यू होण्यासाठी कामाला लागूया, एवढंच मी इथं बोलतो. धन्यवाद. जरी 2 वर्षाचा खंड पडला असला कोविडमुळं तरी परत आता जोमाने कामाला लागूया, कारण आपल्याकडं करायला भरपूर प्रोजेक्ट्स आहेत आणि त्या भरपूर प्रोजेक्टसाठी भरपूर फंडिंगची आवश्यकता आहे आणि ते फंड्स ह्या ड्रायफ्रूट प्रोजेक्टमधनं वाढवून म्हणजे त्याच्यातनं जे काही थोडीफार मिळकत होईल त्याच्यात आपण समाजोपयोगी कार्यक्रम करणार आहोत. कोंबो टेकडीचा एक मोठा प्रोजेक्ट आपण याच्यातनं केला आणि त्याच्या आधी पण असे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आपण केले, तर येणाऱ्या भविष्यात याच्यातनं होणाऱ्या उत्पन्नातनं आपण असंच समाजोपयोगी प्रकल्प राबू ही इच्छा व्यक्त करतो. सगळ्यांनी ह्या प्रोजेक्टला सहभाग द्या, नुसतंच ऑर्डर्स नका आणू पण सगळ्यांनी प्रत्यक्ष त्यासाठी काम पण करा इथे येऊन. आणि ह्या सगळ्यासाठी दिवेकर सर आपली जागा उपलब्ध करून देतात त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.